खेळाडूंना मात्र पारितोषिक दिली जातात, फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात जास्त खेळाडू घेऊन आतमध्ये उतरणारी स्पर्धा, प्लेइंग इलेव्हन नाही आहे, जेवढे खेळाडू आहेत तेवढे इन आहेत. काही मॅचमध्ये आपण पाहिलं 20 खेळाडू 21 खेळाडू, त्यामुळे सगळ्यांना मात्र न्याय मिळाला आहे. जेवढे जण ऑक्शनमध्ये होते आणि लिलावमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या खेळाडूंना मात्र खेळता येत आहे, ही महत्वाची गोष्ट, हे वैशिष्ट्य मात्र या स्पर्धेचं राहिलंय. शेलगर प्रीमियर लीग 2 सामने झाले, तिसरा सामना आता मात्र सुरुवात होईल. एका बाजूला आराध्या स्पोर्ट्स टीम्स न टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय ते श्रावँक 11 ला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुशल भगत आणि ऋतिक भगत, तर गोलंदाजी मार्कवर मात्र आराध्या स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन साहिल भगत सज्ज होईल. शेलगर टीम साठी प्लेइंग 11 मध्ये खेळताना दोन्ही खेळाडू दिसतील तुम्हाला नेहमीच. साहिल भगत जो यंगस्टार आहे या टीमचा मात्र एक चांगला गोलंदाज ओळखला जातो साहिल भगत, ज्याच्यावर फार मोठी जबाबदारी आणि समोरचा फलंदाज तेवढाच कुशल आहे. त्याच्या फलंदाजी मधली कुशलता आपण साऱ्यांनीच पाहिले. सामन्याला होते सुरुवात, गोलंदाजी मार्गवर मात्र सज्ज, पहिला चेंडू घेऊन साहिल तयार. पहिलाच बॉल इन साइड आउट, फटका मात्र खेळलाय तो सरळ चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल वर मात्र कुशल भगतनं सुरुवात केली ती चौकाराना. माननीय जीवनजी भगत साहेबांकडून या स्पर्धेला 500 रुपये धनराशी आम्हाला प्राप्त झाले, त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. गोलंदाज सज्ज साहिल, साहिलचा हा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये, बॅटची एज लागली बाहेरची आणि बॉल गलीकडे सरकला होता, तिथे फील्ड झालाय, रन मात्र मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, पुढच्याच बॉलवर मात्र कमबॅक पाहायला मिळते ते साहिलचं. साहिलला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण या संघाचं मुख्य अस्त्र आहे, प्रमुख गोलंदाज आहे या टीमचा. पण काही झालं तरी ही लढाई मात्र पाहण्याजोगी असेल, समोर मात्र कुशल आहे. कुडलाइन स्पॉटवर पडलेला हा बॉल, बॅटची आउटसाइड एज घेतली, यष्टी रक्षकाच्या हातामधून निसटला, परंतु मागे असणाऱ्या फिल्डर्सना मात्र जेल टिपला. इट्स अ ह्यूज विकेट श्रावँक 11 टीमला लागलेला अगदी सुरुवातीच्याच काळामध्ये, मात्र हा जबरदस्त झटका कुशल भगत बॅक टू द डगआउट.
तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 4 आणि आता मात्र सचिन खरत येतात गोलंदाजीसाठी आराध्या स्पोर्ट्स टीम कडून। खरं तर सचिन खरत यांच्या ऑक्शनच्या वेळी बऱ्याचशा मजेदार घटना घडल्या होत्या, बऱ्याच जणांचे बॅलन्स संपले होते आणि सचिन खरतला घेण्यासाठी मात्र सगळे उत्सुक होते। या बॉलचा हा पहिलाच बॉल, बॉल हवेमध्ये कव्हरला झेलला जातोय, इट्स अनदर बिग विकेट, लागलाय दुसरा झटका, फलंदाज ऋतिक भगत शून्यावर होते बाद आणि आता मात्र जल्लोष पाहायला मिळतोय तो आराध्या स्पोर्ट्स टीमचा। या विकेटसाठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आलं आयोजकांच्या वतीनं। ऋतिक भगत सगळ्यात महागडा खेळाडू आणि त्याची विकेट मात्र पिंटू शेट्टी पहिल्याच बॉलवर घेतले आणि त्यानंतर मात्र अनुभव आहे, प्रचंड प्रदीर्घ काळाचा मात्र अनुभव आहे आणि याच अनुभवाच्या जोरावर नेहमीच शेलकर टीमसाठी मात्र आजपर्यंत मोठं योगदान दिलंय सचिन शेटकर यांनी। तीसरा बॉल यावेळेस मात्र बॅटची एज आउटसाइड, अनदर विकेट डाउन, इथे मात्र गळती थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये, लागलाय तिसरा झटका, आला पावली माघारी फिरावं लागेल अशोक भगतला, तिसरा फलंदाज बाद होतोय धावसंख्या फक्त 4 असताना। काय गोलंदाजी होते सचिन खरत यांच्याकडे असलेला अनुभव आणि अनुभवाच्या जोरावर मात्र पाहायला गेलं तर आतापर्यंत या सामन्यामध्ये संपूर्णपणे स्कोर कार्ड रिस्ट्रिक्ट करून टाकलाय आणि या विकेट सुद्धा बहुमूल्य प्राप्त केल्यात। सर्वाधिक महागडा खेळाडू ऋतिक या स्पर्धेमधील शेलघर प्रीमियर लीग मधला त्याला बाद केलाय आणि बॅट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग होते, रन मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झालंय, सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल, धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 6 धावा, चांगली बॉलिंग झाली, पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या। टिचून मारा, फ्लाइटेड डिलिव्हरी, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, जास्त क्षेत्ररक्षक असल्याचा सुद्धा कधी कधी फटका बसतो, आता मात्र दोन दोन जेल सुटले, अन्यथा कदाचित मेडन ओव्हर सुद्धा पाहायला मिळाली असती, क्षेत्ररक्षकांची 7 लाभली असती तर, परंतु विकेट फार महत्वाचे आहेत। स्कोर झाला आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा, विकेट गेल्यात आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत, पहिल्या ओव्हरमध्ये 1, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 कॅचेस उडाल्या होत्या, त्यातल्या 2 तुम्ही घेतल्यात आणि 2 कॅचेस ड्रॉप केल्यात, हे फार महत्वाचं आहे परफॉर्मन्स, कारण प्रत्येक मॅच मध्ये 4 पारितोषिक आहेत, तुम्ही चांगल्या कॅचेस घेतल्या तर क्षेत्ररक्षकाची तुम्हाला ट्रॉफी मिळू शकेल, मॅन ऑफ द मॅच आहे, बेस्ट बॅट्समन आहे, गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट जातात त्या सुद्धा विकेट जात नाही त्याच्या खात्यामध्ये, त्यामुळे प्रत्येकाला मात्र 100% देणं फार गरजेचं आहे, ही स्पर्धा आहे आपली, ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी, एक दिवस मात्र आपल्या शेलकर कामासाठी, त्यामुळे एक दिवस आपल्याला चांगलं खेळायचं आहे, आपला परफॉर्मन्स मात्र नक्कीच पाहिला जातोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून, ही स्पर्धा मात्र लाईव्ह कव्हर करतात राजेंद्रजी मात्रे खुटारी, परंतु या ठिकाणी ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये अंकित पाटील किरवली आणि प्रवीण पुजारा पळसपे, उत्कृष्ट कॅमेरामन आहेत, चांगले व्हिडिओग्राफर आहेत आणि ते सुद्धा जॉईन झालेत आज, खरं तर त्यांचं सुद्धा स्वागत करूया। तर 2 षटकांच्या अखेरीस मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या 7 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये, टेन्शन आता मात्र वाढलंय श्राफ बँक इलेव्हनचं, पिंक आर्मी थोडासा पाहायला गेलं तर टेन्शन आहे, परंतु नाउमेद होऊ नका,
पहिल्या मॅच मध्ये सुद्धा असंच काहीशी अवस्था होती आदित्य भगतच्या संघाची, परंतु एक षटकामध्ये 39 धावा आल्या होत्या। त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये, प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे केले गेले पाहिजेत, परंतु आदित्य भगत आपल्या हातामध्ये आता काहीच नाही उरले, फक्त सामने पाहणं एवढंच आपल्या हातामध्ये राहिलेत। कोणतंच बक्षीस मिळणार नाहीये, एवढ्या मोठ्या खेळाडूला ही खंत आहे। 365 दिवस पुढच्या धुलीवंदनाची वाट पाहावी लागेल, गतवर्षी काय खेळ झाला होता, दोन षटकार सोडले तर त्याच्यानंतर काहीच झालं नव्हतं। तर जाऊया तिसरं षटक, गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय संकेत भगत। पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि वेगानं सचिन तिथपर्यंत पोहोचला, कारण सचिन गर यांचा कदाचित विश्वास नव्हता फिल्डरवर, परंतु त्याच्या हातामधून सुद्धा बॉल निसटलाय आणि आतापर्यंत हा तिसरा झेल सोडलाय। इथे मात्र थोडस वर्क करावं लागेल। आराध्या स्पोर्ट्स संघ क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, गोलंदाजाची कामगिरी मात्र चांगली राहिले। संकेत भगतला सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली असती। सर्कलमध्ये आपण पाहतोय ऑफसाईडला 6 आणि ऑनसाईडला जर क्षेत्ररक्षण मोजले 1 2 3 4 5 6 7 7 ऑफसाईडला आहेत, 6 ऑनसाईडला आहेत, 15 आतमध्ये आहेत, बाहेर 5 असतील, 20 आहेत। जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागले, टोला लागला बॅटच्या आणि बॅक टू द बॉलर्स। इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल घेत असताना संकेत भगतला मात्र मिळते सफलता, 4th धक्का लागलाय तो श्राव्यांक इलेव्हनला, 4th गडी कमावलाय। चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते। खरंतर सचिन घरत यांना आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी आरके माऊली संघानं बऱ्याचसा बॅलन्स ठेवला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बऱ्याचशा मजेशीर घटना घडल्या आणि सचिन घरत पहिल्यांदा कॅप्टन होते, नंतर खेळाडू झाले, परंतु अखेरीस मात्र जॅकपॉट लागला तो आराध्या स्पोर्ट्सचा। चांगला बॉल होता, खोलात टाकलेला बॉल सरळ स्टंपवर जाऊन आदळला आणि निम्मा संघ मात्र गारद होत असताना अजून एक झटका मात्र बसलाय, एका पाठोपाठ एक आता मात्र फलंदाज माघारी परतत असताना तू चल मैं आया अशीच परिस्थिती मैदानामध्ये। आदित्य भगत यांना जर मैदानामध्ये उतरायचं असेल तर एक संधी आहे, अंपायर्स, अंपायर्सना तुम्ही रेस देऊ शकता, ही एकमेव संधी असेल, अन्यथा आम्हाला जॉईन करा। एक्सपर्ट कमेंट्स, एक्सपर्ट कमेंट साठी आम्हाला जॉईन करा, ऑब्व्हियसली भेटेल, यंबाईशी मी बोलेन स्वतः। इथे सुद्धा फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये, सोडलाय, पुन्हा एकदा सोडलाय, काय घडते। हा 4th झेल सुटलाय, 4th झेल सुटलाय आतापर्यंत, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल। आराध्या स्पोर्ट्स हॅट्रिक बॉल होता, हॅट्रिकची संधी सोडली ती संकेत भगतची, विकेट हॅट्रिकची संधी फार दुर्मिळ असते, ती संधी तुम्ही गमावलीत। चांगला चेंडू होता यावेळेस, मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा, थोडासा स्विंग झाला बॉल, स्विंगला मिस, तट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, चांगलं षटक टाकतोय संकेत। या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं फक्त 2 धावा दिल्यात, कमालीची गोलंदाजी। षडा प्लेन टाकू, टप्प्याचा बॉल, फिल्डर होता त्या ठिकाणी,
फक्त जजमेंट मित्र म्हणून चुकलं आणि त्याचबरोबरीने मात्र बॉल चालाय सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांकरता मच नीडेड बाउंड्री षटकार येतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. पाण्याची व्यवस्था लगेच करायची आहे संयोजक आदित्य भगत. हीच जबाबदारी आता तुमच्यावर असेल. आणि तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 15 धावा 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. Up to the end of third over, it's a 5 wicket down, runs is 15, only 15 runs, 15 over 5. नॉकआउट स्पर्धा आहे त्यामुळे जपून खेळा. एक मॅच गमावली तर तुम्ही स्पर्धेमधून बाहेर. प्रीमियर लीग मध्ये बऱ्याच वेळा आपण पाहतो लीग मॅचेस असतात, प्रत्येक संघाला दोन दोन तीन तीन सामने खेळायला मिळतात, पण त्या स्पर्धेची वैशिष्ट्य मात्र बरीचशी आहेत. एक तर सगळ्यांना संधी मिळते खेळण्याची, दुसरी गोष्ट म्हणजे नॉकआउट आहे त्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा झाल्यात, 5 फलंदाज गमावलेत आणि आता मात्र गोलंदाजीसाठी मात्र पाचारण केलं जात आहे. आराध्य स्पोर्ट्स टीम कडून गोलंदाज सज्ज. श्रेयश भगत. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल यावेळेस मात्र गॅप मधून काढलाय. क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये. काय कंबालीची फिल्डिंग झालंय. झोपून मात्र बॉल अडवलाय, झोपून बॉल अडवलाय कंबालीचा. त्या ठिकाणी बॅलन्स गेला होता, पाय सुद्धा घसरला होता, परंतु तरी बॉल मात्र बाहेर जाऊ दिला नाहीये. युटर्न असेल कदाचित या मॅचचा. प्रवीण म्हात्रे त्या ठिकाणी आहे, कोणताही जेल सोडत नाहीयेत. इथे मात्र बॉल सुटलाय बड ऑफला, रन मात्र मिळेल सिंगल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 रन्स, 18 धाबा धाव फलकावर. श्रेयश भगत फाईट ओर्थ विकेट ना. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून अंपायर गणेश पाविसकर सर यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा देत असताना धावसंख्येमध्ये एकची नोंद. स्कोर 19 रन्स धावांची गरज आहे. आणि आता मात्र मैदानामध्ये खेळतात दोन फलंदाज, एका बाजूला विशाल भगत आणि मिथुन भगत. यावेळेस हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप प्रॉपर लाईन आणि लेंथ वर होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र करतोय श्रेयश भगत. चांगली लाईन आहे, त्याच्यामध्ये एखादा व्हाईट बॉल गेला तरी हरकत नसते, परंतु मोठे फटके मात्र येणार नाही त्या लाईनवर. चांगला बॉल गुडलेन स्पॉटवर पडला. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मी म्हणेन थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवला, अन्यथा आजकाल गुडलेन स्पॉटवर पडलेले चेंडू सुद्धा बाहेर मारता येतात, परंतु त्यासाठी थोडस वर्क करावं लागेल फलंदाजाला. डॉट बॉल मिथुन भगत आहेत ऑन स्ट्राईक. मिथुनसाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर हलका सात मध्ये येणारा टन मिस झालाय. आणि आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र टेन्शन वाढलंय कुशल भगत वरच. कुशल भगतने टाकलेली विकेट आणि त्यानंतर मात्र सुरू झालेली गळती. चांगला फटका, स्लॉग स्वीप केला, बॉलला मात्र पाठवलंय ते ऑन साइडला डीप मिड विकेट. सीमारी शापार, सहा धावांकरता षटकार. मात्र सहाने जम्प करत असताना, पहिल्यांदा बॅटिंग करत असताना श्रॉ बँक इलेव्हन संघाची धावसंख्या 25, 25 रन्स ऑन अ बोर्ड. चांगली बॉलिंग मित्र म्हणेन, चांगला बॉलिंग तोफखान आपण म्हणूया. कारण साहिल भगत आहे, सचिन गरत आहे,
त्यानंतर आपण पाहिलं संकेत भगतनं चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे प्रीमियर लीग म्हटलं का गोलंदाज जर चांगले असतील एखाद्या संघाकडे तर तो संघ नक्कीच थोडासा स्ट्रॉंग पोझिशन मध्ये असतो, वरचढ असतो, आणि तोच वरचढपणा आता मात्र जाणवलाय तो या टीम कडून। पाचवं आणि अंतिम षटक असेल गोलंदाजी मार्कवर आराध्या स्पोर्ट्स टीम कडून 40+ 40+ चे खेळाडू आहेत प्रमोद भगत। 40+ चे खेळाडू आले का थोडंसं टेन्शन येतं कॅप्टनला, कारण रेग्युलर नाही आहेत, बरेच वर्ष सराव नाही आहे, परंतु एक ओवर मात्र कंपल्सरी द्यावी लागणार आहे पहिल्या राऊंडमध्ये, त्यामुळे थोडंसं टेन्शन असेल। पहिलाच बॉल आतमध्ये आला लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये, मात्र बॉलची फील्ड करेपर्यंत सिंगल। संख्या एक ने पुढे चालले 26 अक्युरसी चांगली पाहिजे, अनुभव प्रचंड आहे, परंतु चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली तर अडचणीमध्ये अंटा येऊ शकतो। ते चांगला बॉल होता टॉट बॉल, पाहाल गेले तर संघातील गावातील माजी खेळाडू आहेत प्रमोद भगत। अनदर डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू, मिथुन भगतनं तर टेन्शन वाढवलंय, आतापर्यंत सहा चेंडू निर्धाव खेळलाय, सहा चेंडू मात्र निर्धाव खेळलाय, दोन षटकार आलेत, त्यामुळं लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्येमध्ये मात्र भर, धावसंख्या एक ने पुढे जात असताना 27 धावा 27 मिथुनसाठी अजून एक फाईट बॉल, प्रमोद भगत गोलंदाजी करतात, थोडस टेन्शन आता मात्र वाढलं असेल सचिन शेट यांच्यावरच, कारण बराच वेळा रेग्युलर नसल्यामुळं थोडस व्हाईट बॉल जातात। इथे मात्र फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं शॉट ऑफ लेन होता, कुट्टप्पाचा स्लोवर बन बॉल, मात्र सीमारेषा पार चार, चौकार येतोय 32 जाबा धावफलकावर, शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील, सी कंपनी आणि आर के माऊली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण डॉसडिया, शॉट ऑफ लेंथ कुटप्पाचा बॉल पुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। आता मात्र सहस्त्र मात्र फलंदाज फलंदाजी करत असताना खेळलेले निर्धाव चेंडू सव्यास परतफेड केली जाते मिथुन भगत कडून, मागच्या दोन बॉलवर आल्या 10 धावा, टीमची धावसंख्या 38 38 लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा चेंडू असेल, अजून एखादा मोठा फटका आला थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल तो श्रा बँक इलेव्हन टीम। कडा गोडदरच आपण पाहिलं आघाडीचे सगळे फलंदाज खरं तर बाद झाले, त्यांचं योगदान नव्हतं या मॅच मध्ये, परंतु शेवटपर्यंत मात्र चांगली बॅटिंग केली मिथुन भगतनं। अजून एका कुट्टप्प्याचा बॉल मागे चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, हवेचा प्रवाह सुद्धा आहे आणि बॉल मात्र सी मारेषा पार, शेवट गोड करत असताना आता थोडस हैस वाटलं असेल ते श्रा बँक इलेव्हनला, कारण मिथुन यांची खेळी मात्र नक्कीच महत्वाची होती या मॅच मध्ये, पाच षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 44 धावा, या ओव्हर्स मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 19 धावा आल्या, 19 धावा शेवटच्या षटकामध्ये आल्या, 45 धावांचं लक्ष मात्र या मॅच मध्ये असेल ते साहिल भगत सचिन खरत आणि कंपनी समोर, पाहूया कशा पद्धतीने मात्र या लक्ष्याचा पाठलाग केला जाणार। तत्पूर्वी या दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये आपण टॉस करूया, सी कंपनी आणि आरके माऊली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर या आणि टॉस केला जाईल।
चला टॉस करूया। दोन्ही टीमचे कॅप्टन सी कंपनी आणि आर के माऊली। पहिल्या फेरीमधील चौथा सामना असेल। जीवन भगत यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा टॉस केला जाईल। दोन्ही टीमचे कॅप्टन किट पंडरी लालर नर लाला लाला लर लाला लालर लाला मोब भाई मने त्यांचा क्रिकेट सामन्याचा यम भाई क्रिकेट सामन्याचा आयोजक हो यम भाई क्रिकेट सामन्याचा आयोजक हो आपला सामना हो टॉस जिंकला सी कंपनी ना चला जे आमचे छोटे प्रेक्षक आहेत तिथून उठायचं आहे का वरून दगड वगैरे येईल। चला बाजूला वा कारण बऱ्याच वेळा दगड कोसळतात तिथून। जाऊया 45 धावांचं लक्ष्य साध्य करायचंय। तर कशा पद्धतीनं मात्र साकारला जाणार ऐकूया आदित्य भगत यांचा आवाज। हॅलो कुंदन भाई आला का? तू कोण? कुंदन आहे? तू कुंदन आहे का? पुढचा चेंडू बघा कुशल बघत याचा सामना करीत सचिन गरहत।
सूर्य एक चेंडू आणि मात्र जेल उडाली, मात्र चेंडू गलित म्हणजे सरतो, चेंडू जातो चार धावसाठी, चार धावा। चार धाव संख्येने खाता खोलते सचिन गरहत। बघूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा झेल उडालेली, झेल घेण्याचा प्रयत्न करायला पाहता, पण सचिन गरहत नक्कीच मला वाटतं की थोडे अनफिट आहेत आणि ते मला वाटतं मॅच विनिंग साठी खेळतील आणि ते सायकल साठी सुद्धा पण खेळतील, कारण त्यांना पहिलेपासून सवय आहे सिरीज साठी खेळण्याची आणि गावात खेळतात म्हणजे ते नक्की सिरीज साठी 100% खेळणार। बघूया पुढचा चेंडू, स्लोअर चेंडू आणि बीट करतोय, चेंडू जातो निर्धाव। सुमित भगत यांना स्लोअर गतीचा चेंडू होता, फुल टॉस होता, पण काय फायदा नाही घेता आला। बघूया पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू उडालेला, जेल तिथं कोण कोण गोल्ड मॅन प्रल्हाद शेठ बघत आणि जेल पकडायला पाहिजे, सॉरी सॉरी कुशलचे पप्पा आहेत। पुढचा चेंडू कुशलचा, अतिशय सुरेख चेंडू, चेंडू जातो निर्धाव आणि पहिला षटक संपतो आणि धावसंख्या होती ती 5, बिनबाद 5 अशी धावसंख्या आराध्य स्पोर्ट। हॅलो हॅलो, सचिन करता नाव घुसवायचं मध्ये, हॅलो हॅलो, तिथं समोर कोणाचा तरी मोबाईल सापडलेला आहे, सॅमसंगचा, सॅमसंगचा मोबाईल कुठला तरी ब्लॅक कलरचा, ते समोरच्या याच्यात स्मशान भूमीच्या लेफ्ट साइड राईट साइडला। अतिशय सुरेख चेंडू आणि चेंडू जातोय मात्र षटकार आणि झेल पकडलेला आहे, व कॅच कोणी पकडली, मितेश आपण नाही यायचा, शुभम भगत त्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे। बघूया पुढचा चेंडू, अतिशय सुरेख उडी मारतो आणि परफ्युम डिलिव्हरी अशी शुभम भगत यांची, सचिन गरहत त्याला काही चेंडू समजला नाही, चेंडू जातो नाकाच्या समोरून, अतिशय सुरेख चेंडू। बघूया पुढचा चेंडू शुभम याचा, ऑफ साइडला मारेल चेंडू, स्वतः पॉलत्र मध्ये पकडतो चेंडू, अतिशय सुरेख अशी गोलंदाजी, सचिन गरहत यांना जखडून ठेवलेला आहे शुभम भगत यांनी। मितेश भगत यांनी यायचे आहे, आपल्या आयोगाचे पैसे आहेत 200 रुपये, ते घेऊन जायचं आहे। बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा तशाच प्रकारे आणि जेल होती, मात्र जेल सुटते आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार।
बैंक इलेवन संघाची ऋतिक भगत त्या स्क्वाड मध्ये होता, सर्वात महागडा खेळाडू, तब्बल 20,000 रुपयात गेला होता आणि मात्र चिट्ठी करून तो श्रव्य बँक इलेवन मध्ये गेला, मात्र काही खाता न खोलता आउट झाला। अतिशय खराब अशी कामगिरी आणि त्याच्या मागोमाग कुशल बघूया पुढचा चेंडू शुभ मेहता, अतिशय ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातो अवांतर वाईड। या स्क्वाड मध्ये आणखीन एक श्रव्य बँक मध्ये एक चांगला गोलंदाज विवेक भगत म्हणून, त्याला कुठेतरी कॅप्टननी घेऊन यायचंय पुढे लवकरच। बघूया पुढचा चेंडू आणि चेंडू गेला हवेमध्ये, झेल होण्याची संभावना, कुशल झेलच्या खाली मात्र आणि झेल धोते जमिनीला दान। अतिशय चांगले नशीब सचिन गरत यांचे, कारण सिरीज साठी चालू असलेला प्रयत्न कुठेतरी सक्सेस होतोय। दोन षटका समाप्तीनंतर धाव संख्या होती 17, पाणी घेऊन जायचं आहे आयोजक। आयुवा कॅच साठी लावलेला रिहान कुंदन भगत यांनी बक्षीस, विहान कुंदन भगत यांनी लावलेला बक्षीस 200 रुपये। आणि पाणी घेऊन जायचं आहे मैदानात। आराध्या इलेवन संघासाठी चांगली न्यूज आहे, जर आराध्या इलेवन चॅम्पियन ठरतो शेलघर प्रीमियर लीगचा तर ऑनर उमेश घरत यांच्याकडून त्यांना लोणावल्याच्या फार्म हाऊस वर पार्टी आहे आणि कुंदन भगत यांच्याकडून जेवढी काय सोय असेल ड्रिंक वगैरे काय जे असेल ते खाण्यापिण्याची सर्व सोय कुंदन भगत यांच्याकडून आहे, म्हणजे चांगली संधी आहे। वाटे वेग भगत साठी गोलंदाज येणार आहे पुढचा, वेग भगत असेल कारण चांगला गोलंदाज आहे शेलघर संघाचा, अगदी प्रत्येक चेंडू व्हेरिएशनचे प्रकार असतात वेग भगत यांचे, वेग स्पेशल पण आहे त्याच्यात, भरपूर गोलंदाज चांगला आहे, पण मला वाटते कुठेतरी त्यांना शेवटला ठेवलं असेल, मात्र शेवटचे 7-8 धावा राहिल्यावर असा कॅप्टनचा काहीतरी प्लॅन असेल। तर नेक्स्ट बॉलर दिशाल भगत, आता मात्र शेवटचे 18 चेंडू आणि 28 धावेची गरज, चेंडूंपेक्षा 10 धावा जास्त आहेत। सचिन गरत हे मात्र खूप चांगले फलंदाज आहेत, ते शांत डोक्याने खेळतील, त्यांना माहिती 10 धावा जास्त आहेत, आरामात चेस होतील। बघू दिशाल याचा पहिला चेंडू, सूर्य एक चेंडू आता मात्र टॅप केला चेंडू, गोल्डमॅन भूषण भगत यांच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय सूर्यकाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे गोल्डमॅन यांचं। पहिला चेंडू जातो निर्धाव, आता शेवटचे 17 चेंडू आणि 28 धावेची गरज। आता मात्र बराचसा ऑफ एसटीच्या बाहेर जाणार चेंडू, पंच खराब दर्शवतात, अवांतर एक धाव संख्या होती ती आता 18, बिनबाद 18 अशी धावसंख्या आहे आराध्या इलेवन संघाची। आता मात्र पुढचा आणि चांगलं क्षेत्ररक्षण नीरज सरांचं, अतिशय सूर्यकाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल नीरज सरांचं आणि नो बॉलचा इशारा येतोय निरज सर स्वतः झेंडू पकडतात आणि स्वतः नो करतात। पुढचा झेंडू फ्री हिट असेल, जर हा षटक चांगला पडला तर गेम मध्ये राहू शकतो श्रव्य बँक इलेवन। बघूया पुढचा झेंडू सचिन गरत याच्यासाठी, फुलटॉस झेंडू आता मात्र भिडकावून दिला झेंडू, झेल आहे झेल खाली क्षेत्ररक्षण, मात्र फ्री हिट असल्यामुळे एकच धाव काढू शकते, फक्त एकच धाव मिळेल संघाला। अतिशय सूर्यकाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल विवेक भगत यांच्याकडून, अतिशय दर्जेदार खेळाडू मानला जातो शेलघर गावातला विवेक भगत, अतिशय सूर्यकाशी गोलंदाज चालली सध्या तरी। आता धाव संख्या झाली ती 20, बघा पुढचा चेंडू दिशाल याचा खेळण्याची तयार सुमित भगत, फुलटा चेंडू आणि मात्र चेंडू बीट होतोय
कुशल भगत आज जरा कामगिरी खराब है, बाइक ची धाव मिला एक स्वतः संघ मालक नहीं सॉरी कर्णधार बोगे चांगली ची गोलंदाजी दिशाल बोगे आता मात्र शॉर्ट पिच चेंडू खराब चेंडू होता पुरेपूर फायदा उठे तो सचिन गरत चेंडू मात्र जातो षटकार चेंडू द्या चेंडू द्या आमचे दोन प्रोफेशनल कमेंटेटर सध्या लंच टाइम झालेला आहे सो मी थोडा तोडक मोडक बोलतोय सो समजून घ्या बघूया पुढचा चेंडू दिशालेचा षटकारानंतर कमबॅक करतो की नाही बघूया अतिशय सुरेख चेंडू मात्र झेल उडाला झेल होण्याची संभावना स्वतः गोलंदाज आणि मात्र अतिशय सुरेख असा झेल पकडतोय आणि सचिन गरत बॅक टू द पवेलियन सचिन गरत मात्र 14 चेंडू खेळतोय आणि मात्र फक्त आणि फक्त 23 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी अतिशय सुरेख अशी रणनीती होती सिरीज साठी पण थोडे कुठेतरी मागे राहिले आता मात्र नवीन फलंदाज येतोय स्वतः कर्णधार साहिल भगत सुरेख गोलंदाजी चालली कमबॅक होण्याचा प्रयत्न बघूया पुढचा चेंडू फुलटा चेंडू आणि मात्र भिडकावून दिला झेल होण्याची संभावना मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने षटकार मनीष गरत कॅप्टन आणि शी कंपनी अनुप भगत यांचा संघ आणि कर्णधार आहेत ते सौरभ कडू आणि त्याचा नाणेफेक जिंकलेला आहे तो सौरभ कडू अर्थात शी कंपनी आणि याच्यानंतर त्वरित क्षेत्ररक्षण साजवा 5 षटकांचा हा शेवटचा सामना फ्रेश सामना याच्यानंतर परत एकदा चिठ्ठ्या उडवल्या जातील परत एकदा चिठ्ठ्या उडवल्या जातील त्यामधून 12 चेंडू आणि 12 धावेची गरज फोर्टी प्लस से बॉलर आलेत अशोक भगत पहिला चेंडू सुरेख चेंडू आता मात्र चेंडू भिरकवला जातो चेंडू सीमा रेषा पार 4 धावा अरे द इलेवन विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आता मात्र 8 धावेची गरज आहे येणारे 11 चेंडू आणि 8 धावा सुरेख स्लोअर चेंडू अतिशय चांगला चेंडू चेंडू साहिल बघा त्याला समजलं की चेंडू होतो निर्धाव या षटकातले 4 चेंडू बाकी आहेत आणि 8 धावेची गरज
अतिशय पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, अतिशय सुरेख अशी गोलंदाजी अशोक भगत यांची. एक काल होता अशोक भगत, तो गाजवला होता अशोक भगत यांनी. मंकी विकेट घेण्याचे खूप एक्सपर्ट होते, हुशार असं त्यांना संबोधलं होतं. पुढचा चेंडू साहेब बघतायटी, अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र सात चेंडू, आठ चेंडू, सॉरी आठ चेंडू आणि आठ धावेची गरज. सलग तीन धावा, तीन चेंडू निर्धाव खेळतोय स्वतः कर्णधार. बघूया पुढचा चेंडू. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कम बॅक करण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख चेंडू, चांगला चेंडू, अगदी भाई मिस फिल्डिंग होते आणि मात्र चेंडू जातो सीमारेषा पार चौका. गोटे अंपायर म्हणतो इथं नसतो स्वर्गामध्ये दरबारात काय होईल म्हणतो, कोण फेदा होईल. मी सांगितलं याचा कोण फेदा होणार, फक्त यम फेदा होईल. खरं गोट्या काला यम काला, काल्यासाठी काला ब्राउज मॅच. हॅलो, अतिशय सुरेख चेंडू, चांगली अशी गोलंदाजी अशोक भगत याची बघायला मिळाली. मात्र चार धावा देऊन, आठ धावा देऊन षटक संपतोय. ती पण मिस फिल्डिंग नसती झाली तर दोन धावा वाचल्या असत्या. आता येणारे सहा चेंडू आणि चार धावाची गरज. वेग भगतांना कुठेतरी द्यायला पाहिजे सध्याच्या घडीला ओव्हर, कारण तोच एक असा गोलंदाज येतो पूर्ण मॅच काढू शकतो. कुशल भगतांनी विचार करायला पाहिजे वेग भगत यांच्या बद्दल. जुना तो खेळाडू हाय, तो बॅट्समन म्हणून गाजला, पण बॉलर म्हणून गाजला, तो बॅट्समन म्हणून गाजला. आजीचा जुना फास्टर बॉलर हाय, असा तो गोलंदाजी मध्ये शेलगर गावाचा गाजला. अशोक अशोक भगत हो, कोण तो फास्टर बॉलर हो. अशोक अशोक भगत हो, कोण तो फास्टर बॉलर हो. चला सामना का सुरू करायचा लवकर. कुशल भगत, आता शेवटचे सहा चेंडू आणि चार धावीची गरज. गोलंदाज एसपीएल शेलकर प्रीमियर लीग मधला सर्वात महागडा खेळाडू ऋतिक भगत. फलंदाजी मधले तेवढा काही कमाल नाही करू शकला, पण गोलंदाजी मध्ये तरी काहीतरी करायला लागेल. चार धाव वाचवायचे आहेत आणि समोर खेळाडू सुमित भगत. कधी खेळत नाही पण आज एसपीएल म्हणून खेळतो सुमित भगत. याला गोलंदाजी कुठेतरी काढायला लागेल, चार धावीची गरज आहे. बघा पहिला चेंडू, सुरेख चेंडू आणि रनआउट होणे संभावना. आधी आणि फलंदाज रनआउट होतोय. आता चेंडू शिल्लक आहेत पाच आणि धाव संख्येची गरज आहे चार.
याताला सामना चालू करते लवकर पांच चेंडू आणि चार धावेची गरज नवीन फलंदाज येतो कुंदन भगत मास्टर माइंड असा फलंदाज बघा दुसरा चेंडू अतिशय चांगला चेंडू मात्र कुशल भगत काय करतो इथं कुशल भगत यांचा आजचा दिवसच खूप खराब आहे आणि बाईक चा मिळतो चौकार आणि विजयी होतोय आराध्य इलेवन आणि मी थांबतो आणि देतो कॉमेंटेटर आमचे प्रोफेशनल दीपक पाटील सर यांच्याकडे तर या सामन्याचा सामना वी ठरतोय सचिन शेटकर सीरीज साठी टाकलेला पहिला पाऊल खूप यशस्वी असा पडतोय सचिन करताना विनंती करतो गोलंदाज कोणी होता